जिल्हा परिषदेच्या सर्वसाधारण सभेत जिल्हा परिषदेच्या सदस्यांनी शिक्षणाधिकाऱ्यांची चांगलीच शाळा घेतली. गुरुवारी जिल्हा परिषदेची सर्वसाधारण सभा बोलवण्यात आली होती. या सभेत विविध विषयांवर चर्चा करण्यात आली, पण या सर्व विषयांमध्ये शिक्षण विभागातील अनेक समस्यांचा पाडाच सदस्यांनी सभागृहात वाचला. विशेष म्हणजे कंधार तालुक्यातील जिल्हा परिषद सदस्य ॲडव्होकेट विजय धोंडगे यांनी तर चक्क शिक्षणाधिकारी प्रशांत दिग्रसकर यांची शाळा घेतली. कंधार तालुक्यात एकूण शाळा किती, प्राथमिक आणि माध्यमिक शाळा किती, कन्या शाळा किती आणि तालुक्यातील शाळेत शिक्षकांची संख्या किती, असे अनेक प्रश्न ॲडव्होकेट विजय धोंडगे यांनी सभागृहात शिक्षणाधिकारी प्रशांत दिग्रसकर यांना विचारून त्यांची शाळा घेतली. धोंडगे यांनी घेतलेल्या शाळेत शिक्षणाधिकारी दिग्रसकर मात्र नापास झाले. दिग्रसकर यांना धोंडगे यांनी विचारलेल्या प्रश्नांची उत्तरे देता आली नाहीत. धोंडगे यांनी विचारलेल्या प्रश्नामुळे दिग्रसकर यांना अक्षरशः घाम फुटला होता. अखेर जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी वर्षा ठाकूर यांनी मध्यस्थी करून शिक्षणाधिकारी दिग्रसकर यांना सभागृहात ढकल पास केले. शिक्षक काम करतात.